नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपले स्वागत. मी सिद्धी परदेशी. कोरोनाच्या संकटामुळे शाळा सुरू करणं हे जरी शक्य नसलं तरीही जून पासून शैक्षणिक वर्ष सुरू करणार असल्याचं शालेय शिक्षण विभागाने सांगितले आहे. शाळा सुरू करणे शक्य नसेल तिथे मुलांना ऑनलाईन शिक्षण देण्याची योजना राबविण्यात आली आहे. सर्वसामान्य मुलांसाठी हे धोरण असले तरी विशेष आणि दिव्यांग मुलांचं काय, हा मोठा प्रश्न आहे. त्यांच्या शैक्षणिक गरजा वेगळ्या असतात. ऑनलाईन पद्धतीने अशा मुलांना शिक्षण देणं कितपत शक्य आहे या मुलांबाबत या धोरणामध्ये काही उल्लेख नाही आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांबाबतही हाच प्रश्न निर्माण होतो. ग्रामीण भागामध्ये बऱ्याचदा विजेचा लपंडाव चालू असतो. अतिदुर्गम भागात आदिवासी पाड्यात वीज असण्याची शक्यता फारच कमी असते. जिथे वीजच नाही अशा मुलांकडे अँड्रॉइड फोन असतील, विचार करण्यासारखा प्रश्न आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती ही यापेक्षा वेगळी नसते. अशात सरकार राबवत असलेल्या डिजिटल शिक्षणाला कितपत यश मिळेल या परिस्थितीमध्ये हे धोरण राबवताना दिव्यांग मुलांसाठी व ग्रामीण भागातील मुलांसाठी खास उपाययोजना करण्याची गरज आहे. धन्यवाद.